Pundalik Kamath is a farmer in Jorda who lost 1 acre of his crop to animals. Jorda is home to many wild animals. Recently, it has been declared as a tiger reserve, and there are many conflicts in between the farmers of Jorda and the animals. Farmers here do not hold a large amount of land. On an average, a farmer in Jorda has 3 to 5 acres of land. Farmers in Jorda are rich in terms of cattle ownership. But the main issue lies in the fact that animals in the forest destroy almost half of the crop and wild animals eat away the cattle. असा एवढं लॉस करतात आम्हाला. कुठली डुक्कर पण आहे, मोहर पण आहे, चितळ पण आहे, गवराडे पण आहेत, सर्व प्राणी आहेत आहे. कर्कशात लॉस आलं गेल्या वर्षी. पुरा आहे मोहराने आणि जे चितळाने खाऊन. कंपनी काहीच दिलं त्यांनी, काहीच दिलं नाही, 10 पैसे पण दिले नाही. गेलेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट विचारलं, ते राष्ट्रीय पक्षी म्हणतात. किती हजारला एक पोता आहे, 40,000 रुपये. त्यात अर्धा खाऊन गेलं तर काय होते, 10 पोते तर खाऊन येतात ते वर्षाला, 10-15 पोते खाऊन येतात. Even after the harvest is done, monkeys come and eat up the fruits and the leaves of the trees like bananas, pineapple, cashew nut, etc. which is an alternative income for farmers after the harvest is done. जो है land total 90% forest land है, 10% रेवेन्यू लैंड है या ओनरशिप लैंड है. 10% ओनरशिप लैंड में ही एग्रीकल्चर पैडी क्रॉप ज़्यादा है, मैक्सिमम पैडी क्रॉप है. अभी अरेकनेट स्टार्ट हो गया, अब उसमें ही पहला 76-77 में इधर हेडल प्रोजेक्ट जो आया कर्नाटका पावर कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन में वो हमारा बहुत सारा लैंड पैडी लैंड जो फर्टाइल लैंड था वो चला गया. उसमें जो है अभी जो 90% फॉरेस्ट लैंड जब रहेगा ऑटोमेटिकली इसको वाइल्ड एनिमल क्रॉप के ऊपर अटैक करेंगे, जिसकी वजह से हमारे फार्मर्स को जो यील्डिंग मिलना है वो कम हो जाती है. पहला तो यील्डिंग ही कम करते हैं ये लोग. दूसरे जगह अगर पर क्विंटल पर एकर 30 क्विंटल काटते तो हमारे फार्मर्स जो है वो 15 क्विंटल्स मैक्सिमम काटते हैं. उसमें वाइल्ड एनिमल अटैक करने की वजह से और कम हो जाता है. आम तो शेती जंगली जनावर चित्तल असते त्या चित्तळाने खाऊन गेलो म्हणून आम्ही अर्ज केलो. अर्ज करून 5 महिने सामान्य झाले तर आम्हाला सरकारहून आता परवा एक जबाब घेतली की तुम्हाला आम्ही आमचं 25,000 नुकसान दाखवल्याबद्दल तुम्हाला 5,200 रुपयाचं बिल आलं आहे आणि बिल करून बँकेमध्ये पाठवून देतो आणि एक थोड्या दिवसाने तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेकअप करा म्हणून सांगितले. फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लेम्स दॅट देर आर नो पीकॉक्स इन द फॉरेस्ट. ऑल्सो द लिस्ट ऑफ ॲनिमल्स प्रोव्हाइडेड बाय डिपार्टमेंट सेज दॅट देर आर नो पीकॉक्स. दे से ओनली इफ बायसन डिस्ट्रॉयज द क्रॉप द कंपन्सेशन विल बी गिवन. द फेनोमेना ऑफ ॲनिमल्स ईटिंग अवे द क्रॉप वॉज गोईंग ऑन फॉर इयर्स, बट नाव फार्मर्स क्लेम दॅट फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज रिलोकेटेड ॲनिमल्स फ्रॉम अदर पार्ट्स इन दिस फॉरेस्ट. अ फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिशियल सेज दॅट बिकॉज ऑफ अँटी पोचिंग कॅम्प्स अँड अदर मेजर्स टेकन टू कन्झर्व ॲनिमल्स द नंबर ऑफ ॲनिमल्स हॅज इन्क्रीज्ड ओवर द इयर्स. मी भात पेरल्याबरोबर पूर्ण खातात ते. हां, नंतर भात वरती आल्यावर नंतर ते पण खातात. भात वरती येते नाही तेव्हा ते पण खातात. भात गुडी आम्ही कापून शेत कापून पूर्ण इकडे हे करून ठेवतो, गुडी घालून ठेवतो, ते पण हे उचलून काढतात खातात. असं एवढं लॉस करतात आम्हाला. Many farmers have given up farming and their land is lying barren, and these farmers have started some small businesses such as hotels, shops, etc. But it is not possible for everyone as there are no other jobs available in this area. As it is a declared tiger reserve, no industries can be set up in the taluk. Also, the farmers who continue with farming activity, they have alternative sources of income like animal husbandry, selling cashew nuts, arkai nuts, etc. But even then, monkeys come and eat the leaves and fruits of these trees and there is no compensation for such loss. आम्ही अगोदर इथं शेतीच करत होतो. कमीत कमी 25 वर्ष शेती केलो मी. 34 शिकताना तेव्हापासून मी शेती करत होतो. मग शेती म्हणजे हे हॉटेल मिळालं आम्हाला. ते दुसऱ्यांनाच हॉटेल घेतले, त्यातच मी आणि दोघा मी हॉटेल चालत होतो. आता 25 वर्ष शेती हे करतो आम्ही, म्हणजे दुसऱ्याला दिलं होतं शेती. आता नाही, आता कोणीच मिळत नाही. आता 2-3 वर्ष आमचं शेत असंच बंजरच आहे. आता इथं कोणी मिळत नाही. इथं जंगलात जास्ती जनावर खूपच आहेत. इथं आता डुकरं आहेत, जंगली रेडे आणि हरण, मोर आहे. हत्ती कमी, हत्ती नाही,
बाकी सगळे अस्वल आहे, हे जनावर जास्ती आहे इथं, आणि वाटतं शेतातमध्ये वाटतं जाय हेच करायला देत नाही ते आता, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आता तेवढं हे करत नाही ते आता, म्हणजे अगोदर काहीतरी पैसे अगोदर देत होते डुकरांनी, आता काही डुकरांनी खाली काहीच देत नाही ते आता, असं झालं आता, आणि आता माझ्या 3 वर्ष झालं आता कोणी माणसं इथं कोण मिळतच नाही त्या कामाला वगैरे, म्हणजे शेती अशीच पडलेली आहे माझी, 4 एकर शेती आहे माझी, शेती बंजरच पडली आता, तर जवळपासच आहे तर जंगलच एवढं आणि पाण्याचं पाणी, ह्यावर्षी पाऊस पण नाही ह्यावर्षी इथं आमच्या इथं, आमच्या इथं भरपूर पाऊस पडतो तर ह्यावर्षी पाऊसच नाही इथं, असं झालं आता नाही विकतात ते 100 रुपयाने किलो घेऊन जातात गोळ्याला, काजूच्या सीझनमध्ये भरपूर लोक येतात घेऊन जायला, 1 केजीला 100 रुपये, कोंबडी कोंबडी आहेत 100 कोंबडी आहेत, 100 होय, आणि ते अंडी ते बी विकतो आम्ही 5 रुपयाला 1, शेती नाही, शेती एकच घेऊन केलं तर होते का, आणि आता आता शेती पडची ना आमची, काय नाही आता. द अॅनिमल्स डिस्ट्रॉईंग द फार्म्स ऑल्सो इफेक्ट द राईस मिल्स बिकॉज पॅडी इज देअर रॉ मटेरियल अँड इफ द क्रॉप इज डिस्ट्रॉइड देन द रॉ मटेरियल इज ऑटोमॅटिकली रिड्यूस्ड. ऑटोमेटिकली हमारा हमारा बेस जो है वो पैडी क्रॉप है, हमारा जो रॉ मटेरियल है वो पैडी है, जब फार्मर को पैडी कम हो जाएगा ऑटोमेटिकली हमें भी पैडी कम आएगा. जस्ट लाइक एग्जांपल, अब एक फार्मर 50 बैग्स अगर कल्टीवेशन करता है तो वो अपने लिए सेल्फ यूज़ के लिए एक 25 बैग्स रखता है और 25 बैग्स हमें देता है, अगर उनको क्रॉप ही कम मिल गया तो ऑटोमेटिकली हमें जो इनकमिंग है हमारा रॉ मटेरियल कम हो जाएगा, स्लोली हमारा जो बिजनेस भी है स्लोली डाउन हो जाएगा, जो इनकमिंग है हमारा प्रोडक्शन भी कम हो जाएगा. फॉरेस्ट डिपार्टमेंट हैज ऑफर्ड 10 लाख्स पर फैमिली टू रीलोकेट देमसेल्व्स अवे फ्रॉम फॉरेस्ट. दे पे दिस मनी इन 2 इंस्टॉलमेंट्स बट द रीलोकेटेड पीपल डिड नॉट गेट इनफ कंपनसेशन टू बाय द लँड. शेती इतकेच घडू का पैसे पावत नाही, व हे 10 लाख कसा पावते, 10 लाख मी घरामध्ये झाले की शेत घेतात खायला येतं जाता करायला येत आहे म्हणून पैसे नको. Animals eat away the crop. A farmer has to employ around 100 people in a year at different stages of sowing the seed, harvesting, cultivating, etc. He has to pay them 150 rupees and food. Almost all the farmers in Joyda have their crop insurance, but it fails to insure the crop against any damage caused by animals. Agriculture Society in Joyda further tells us about the crop insurance. Insurance बोले तो हम वो एरिया के ऊपर क्रॉप पर इंश्योरेंस बनाते हैं, बोले तो 1 हेक्टेयर को समझो, 1 हेक्टेयर बोले तो अभी 26 घंटा है, उसका वैल्यूम कितना, उसको देने का पैसा कितना होता है, 13,992.60 पैसा नहीं होता है. एनिमल्स का उसमें क्या भी नहीं है, लेकिन बहुत बारिश हुआ तो अभी क्या भी बहुत तूफान हुआ तो उसने देने का बोल के कंपनी का है. Farmers here use certain primitive techniques to keep away the animals, such as building trenches or the pits. They even cover their fruits with bags. But farmers are less educated in Joyda. They can be taught how to deal with these situations using modern techniques such as electric fencing or some other methods to keep away the animals and at the same time increase the yield per acre.